नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गोसेकर. आपलं आजच्या FDP च्या सगळ्यात शेवटल्या सत्रात मी आपलं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत सिम्पल व्हिडिओ एडिटिंग. सिम्पल व्हिडिओ एडिटिंग, आपण आतापर्यंत जे व्हिडिओ रेकॉर्ड केले त्याला आपल्याला कधी कधी एडिट करायची गरज पडते. काही ज्या अवांतर गोष्टी आल्या असेल, लेक्चर घेता घेता आपण मध्ये थांबलो असेल, तर ते आपल्याला कट करावं लागतं. तर त्या सगळ्या गोष्टी करायसाठी आपल्याला एक नवीन सॉफ्टवेअर जे ओपन सोर्स आहे, जे फ्रीली अवेलेबल आहे, ते आपण आज शिकणार आहोत. तर मी आता स्क्रीन शेअर करतोय. आपल्या सॉफ्टवेअरचं नाव आहे एडिटिंग सॉफ्टवेअरचं, व्हिडिओ ज्याच्याने एडिट होईल, ओपन शॉट व्हिडिओ एडिटर हे नाव आहे ज्या सॉफ्टवेअरचं. त्याचे फीचर्स आपण बघणार आहोत. ओपन शॉट व्हिडिओ एडिटर इज अ फ्री अँड ओपन सोर्स व्हिडिओ एडिटर. हा ओपन सोर्स आहे, म्हणजे बरेचसे लोक, बरेचसे जे डेव्हलपर्स आहेत ते याच्यात कॉन्ट्रीब्युट करू शकतात. आणि इट इज फ्रीली अवेलेबल, सगळीकडे तो फ्रीली अवेलेबल आहे. आपल्याला याला पे करावं लागत नाही. इट वर्क्स ऑन एनी प्लॅटफॉर्म. विंडोजवर चालेल, मॅक ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल, लिनक्सवर चालेल, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमवर हा चालतो. त्याचं सगळ्यात पहिलं व्हर्जन 2.0 रिलीज झालं 2016 ला. आणि इट सपोर्ट्स एनी व्हिडिओ फॉर्मॅट, कुठल्याही व्हिडिओ फॉर्मॅटला तो सपोर्ट करतो. अनलिमिटेड ट्रॅक्स अँड लेअर्स, कितीही ट्रॅक तुम्ही करू शकता, कितीही लेअर. क्लिप रिसायझिंग, तुमच्या व्हिडिओचं क्लिपिंग करू शकता, स्केलिंग करू शकता मोठा लहान, ट्रिम करू शकता, कट करू शकता, स्नॅपिंग म्हणजे जोडू शकता, कटिंग करू शकता. व्हिडिओ ट्रान्झिशन विथ रिअल टाइम प्रिव्ह्यू, त्याच्यात प्रिव्ह्यू तुम्हाला रिअल टाइम पण मिळतो. त्यानंतर कसं वापरायचं हे, तर सगळ्यात आधी त्याला आपल्याला फोटो किंवा म्युझिक आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं त्या सॉफ्टवेअरमध्ये. आणि आपल्याला फोटोज किंवा जे टाइमलाईन्स आहेत, तुमचे जे व्हिडिओ आहे ते टाइमलाईन मध्ये अरेंज करायचं, म्युझिक टाकायचे असेल तर म्युझिक टाकायची, प्रिव्ह्यू करायचा आणि एक्सपोर्ट करायचा व्हिडिओ. बस एवढ्या 5 स्टेपमध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार करता येतो. फक्त इम्पोर्ट करा, टाइमलाईन मध्ये सेटिंग करा, म्युझिक हवी असेल तर ऍड करा, प्रिव्ह्यू पहा त्याचा आणि एक्सपोर्ट करा. या 5 स्टेपमध्ये आपण आपला व्हिडिओ एडिट करू शकतो. तर आपण बघूया आता हे सॉफ्टवेअर कसं घ्यायचं आहे. गुगलवर जायचं, गुगलवर जाऊन ओपन शॉट सर्च केल्यावर ह्या काही लिंक्स येतात. तर ओपन शॉट व्हिडिओ एडिटर डाउनलोड ऑप्शन आहे, मी याच्यावर क्लिक करतो. याच्या वेबसाईटवर openshot.org याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघाल इथे ओपन शॉटची होमपेज आलेला आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल ते डाउनलोड ऑप्शन आहे, डाउनलोड. त्याच्यावर क्लिक केलं तर डाउनलोड होईल, किंवा डाउनलोड वर पण लिंक आहे, त्याच्यावर क्लिक केलं तरी तुम्हाला इथे दाखवेल की विंडोज 64-bit इन्स्टॉल आहे. तुमची कम्प्युटरमध्ये कोणची ऑपरेटिंग सिस्टम आहे तो स्वतः पाहतो, स्वतः डिटेक्ट करतो आणि तो सांगतो की तुमच्या कम्प्युटरमध्ये 64-bit ऑपरेटिंग सिस्टम आहे विंडोजची. माझ्या कम्प्युटरमध्ये विंडोज 10 आहे, ती 64-bit आहे. तर डाउनलोड ऑप्शन आहे उजव्या बाजूला, ते क्लिक करायचं, डाउनलोड होईल. किंवा दुसरे काही ऑपरेटिंग सिस्टम असेल, काही लोकांकडे लिनक्स असेल, काही लोकांमध्ये ऍपलचा मशीन असेल, तर मॅक ऑपरेटिंग सिस्टम असेल, तर ते कुठलेही ऑपरेटिंग सिस्टम साठी डाउनलोड करू शकतात. डाउनलोड केल्यानंतर आपली ही फाईल आहे इथे जमा होणार आहे आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये. ही बघा, ही इथे ओपन शॉट ग्लोबचा पिक्चर आहे विथ सम क्लिपिंग्स. तर याचा साईज आहे 130 MB. ही फाईल तुमच्या कम्प्युटरवर डाउनलोड होईल, थोडा वेळ घेईल. याला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर ती कम्प्युटरमध्ये तुमच्या इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही आता तिला ऑन करा. आता आपल्याला ओपन शॉट सॉफ्टवेअर वापरायचं आहे, तर ते कसं, कुठे मिळणार आहे, तर आपल्या स्टार्ट मेन्यू मध्ये जाऊन इथे तुम्हाला मिळेल बघा ओपन शॉट व्हिडिओ एडिटर. मी याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर आपला ओपन शॉट व्हिडिओ एडिटर सुरू होईल. काही सेकंद घेईल तो सुरू व्हायला. लोड व्हायला काही वेळ लावतो तो.
बरं, तत्पूर्वी मी आपल्याला सांगतो, आज आपल्याला थोड्याच वेळात फीडबॅक फॉर्म मिळेल, तो फीडबॅक फॉर्म सबमिट करायचा आहे, त्याच्यावरून आपण सर्टिफिकेट बनवणार आहोत. ओके, हो सुरू होत आहे. तीनदा क्लिक केल्यामुळे तीनदा ते अप्लिकेशन आलेलं आहे. एक बंद करतो. तर हे ओपन शॉटच इंट्रोडक्टरी स्क्रीन आहे. आता आपल्याला एखादा व्हिडिओ याच्यात ऍड करूया, आपण एखादा व्हिडिओ ऍड करू आणि त्याला एडिट करायचा प्रयत्न करू. तर ऍड कसं करायचं, फाईल मेनू मध्ये जायचं. फाईल मेनू मध्ये गेल्यानंतर तो इथे बरेच ऑप्शन दाखवत आहे. न्यू प्रोजेक्ट, ओपन प्रोजेक्ट, सेव्ह प्रोजेक्ट, इम्पोर्ट फाईल. आपल्याला करायची इम्पोर्ट फाईल. आपण ही फाईल इम्पोर्ट करणार आहोत. एक फाईल जी आपल्याकडे ऑलरेडी तयार असेल ती फाईल इम्पोर्ट करूया. मी इम्पोर्टवर क्लिक केलं. इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर मला ब्राउजर्स मिळालं. आता माझे व्हिडिओज जे असतील, कालचे जे व्हिडिओ रेकॉर्डेड होते ते आपण बघूया. मी व्हिडिओजवर गेलो. व्हिडिओजवर गेल्यानंतर मला इथे भरपूर व्हिडिओ दिसत आहे माझे रेकॉर्ड केलेले. काल आपण जे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते ते बघूया. जसं हा मी इथलं ग्रीन कलरवाला स्क्रीनकास्टिफाय वाचला घेतलाय. ओपन म्हटलं. ओपन म्हटल्यावर तो इथे ऍड झालेला आहे. बघा, डाव्या बाजूच्या विंडोमध्ये ऍड झालेला आहे. ऍड करायसाठी इथे जागा आहे. आणि इथे आता ऍड झाला. ऍड झाल्यानंतर मला काय करायचं आहे, ती खाली जे दिसत आहे टाइमलाईन, खालच्या साईडला तुम्ही बघा टाइमलाईन सारखं दिसत आहे, म्हणजे स्केल दिसत आहे. या स्केलमध्ये ट्रॅक 5, त्याच्या खाली जर स्क्रॉल कराल तुम्ही, स्क्रॉल कराल तर ट्रॅक 3, 2, 1 अशा ट्रॅक दिसत आहेत वेगवेगळ्या. तर हे ट्रॅक 5 वर आहे. आता हा जो मी व्हिडिओ ऍड केला इथे, याला मला इथे ड्रॅग करून टाइमलाईनवर ड्रॉप करायचा आहे. बघा मी काय करतोय, मी याला क्लिक केलं. मी जो व्हिडिओ ऍड केलेला आहे त्याला क्लिक केलं, ड्रॅग करतो आणि या टाइमलाईनवर इथे ड्रॉप करतो. बघा, इथे मी ड्रॉप केल्याबरोबर माझ्या प्रिव्ह्यू मध्ये तो दिसायला लागला. इथे वरच्या स्क्रीन मध्ये तो दिसायला लागला. मी इथे प्ले करेल. क्लिक केलं, क्लिक केल्यावर आता जे सुरू आहे ते प्रेझेंटेशन सारखं सुरू राहणार आहे. कालचा व्हिडिओ आता स्क्रीन रेकॉर्डिंगचं प्रेझेंटेशन बघा. स्क्रीन कास्टिफायचा वापर कसा करायचा, स्टॉप करतो. आता समजा एखाद्या पॉइंटला, म्हणजे समजा या ठिकाणी मला इमेज आली, दुसऱ्या इमेज तुम्हाला जे डिटेलिंग करायचं ते तुम्ही डिटेलिंग करा. परत राईट राईट एरो की, नेक्स्ट स्लाइड. बघा, मी या ठिकाणी ब्रेक करायचंय मला. तुम्ही याला स्टॉप केलं. स्टॉप केल्यानंतर या बिलकुल ट्रॅक 5 च्या वर डाव्या बाजूला प्लसचं साइन आहे, त्याच्या शेजारी स्नॅपिंग एनेबल्ड आहे, त्याच्या बाजूला आहे रेजर टूर कैची, सीजरचं चित्र दिसत आहे. त्याला मी क्लिक केलं. क्लिक केलं, आता सीजर ऑन झालेली आहे. आता कुठे तुम्हाला ब्रेक करायचं आहे, त्या ठिकाणी, म्हणजे इथे बघा, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, डॉटेड लाईन्स येत आहे. तुम्हाला जिथे ती कट करायची आहे, मी इथे स्टॉप झालो तर तिथे क्लिक करायचं असेल तिथे करा, या दुसऱ्या ठिकाणी करायचं असेल, समजा मी इथे करतोय 0.45 ला, मी याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यावर बघा याचे तुकडे झाले, ब्रेक झाला हा व्हिडिओ. तुम्हाला जितके तुकडे करायचे असेल याचे तितके तुम्ही ब्रेक करू शकता. सीजर ऑन आहे म्हणून तुम्हाला बंद करायचं असेल तर सीजरला जाऊन परत एकदा क्लिक करा. परत एकदा क्लिक केल्याने काय होईल, तर सीजर ऑफ होईल आहे, तर ती ऑफ होऊ शकते, म्हणजे ऑन आणि ऑफ. आता बघा तुम्ही, मी इथे याचे तीन तुकडे केलेले आहे. बघा, तीन तुकडे वेगवेगळे. याला बाजूला मी ड्रॅग आणि ड्रॉप करून नेऊ शकतो. हे जे प्ले वाला स्टार्टिंग आहे, मी इथे आणलं याला प्ले. राईट क्लिक केला, तुम्ही याच पण माहिती देऊ शकता. अशा पद्धतीने प्रेझेंटेशन आपला दाखवू शकता. शेवटची स्लाइड आपण थँक्स वाली ऍड करायला पाहिजे होती. त्यानंतर हा तिसरा व्हिडिओ. तर ती अशा पद्धतीने आपण एक एक स्लाइड नेक्स्ट नेक्स्ट आणि प्रिव्हियस करू शकतो. प्रिव्हियस करायचं असेल तर प्रिव्हियस पण करता येईल. आता चौथा व्हिडिओ प्ले करतोय. कदाचित संपला असेल तो, म्हणून तो प्ले नाही होता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे याला ब्रेक करू शकता. मी आता, मला एखादं नको असेल, एखादा अनवॉन्टेड रेकॉर्डिंग झालं असेल, त्याला डिलीट करायचं असेल, तर त्याला क्लिक करायचं, डिलीटची बटन दाबायची, कीबोर्ड वरची, डिलीट झाला. आता मी सेकंड नंबरचा व्हिडिओ डिलीट करतो. सेकंड नंबरच्या व्हिडिओला क्लिक केलं, डिलीटची बटन दाबली कीबोर्डची, डिलीट झालं. आता हे माझं ओके झालेलं आहे. मधलं जे अनवॉन्टेड मटेरियल आहे मी समजा ते डिलीट केलंय, तर मी याला इथे नेऊन ठेवेल बरोबर याच्या शेजारी. शेजारी नेऊन ठेवलं
आणि आता जर मी सुरुवातीपासून हा जो प्ले वाला जो ऑप्शन आहे याला मी वापस नेऊन ठेवलं तिथे स्टार्टिंग पोझिशनला आणि प्ले केला, क्लिक केलं, क्लिक केल्यावर आता जे सुरू आहे सिंगल प्ले होईल प्रेझेंटेशन, आणि आता तुम्हाला याला सेव्ह करायचं. सेव्ह करायच्या आधी काय करायचं, कैचीच्या बाजूचं जे मॅग्नेट सारखं चित्र आहे, मॅग्नेट सारखं स्नॅपिंग टूल, त्याला एकदा क्लिक करून टाका आणि आपल्या फिल्म वर आणून ठेवा. फक्त एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. झालं, आता आपण तयार झालो सेव्ह करायला. फाईल मेनू मध्ये जायचं. आता फाईल मेनू मध्ये गेल्यानंतर जसं आपण इम्पोर्ट केली होती तशी फाईल एक्सपोर्ट करायची. एक्सपोर्ट व्हिडिओ, एक्सपोर्ट व्हिडिओ करायच्या वेळेस तो विचारेल आपल्याला व्हिडिओची क्वालिटी. व्हिडिओची क्वालिटी बघा तुम्ही, व्हिडिओ इथे खाली सॉरी टॉपला बघा, टॉपला तुम्हाला फाईलचं नाव विचारतो. मी इथे फाईलचं नाव समजा एखादं दिलं, फोल्डरचं नाव विचारतो तुमच्या, तुम्हाला कुठल्या फोल्डरमध्ये ते सेव्ह करायचं आहे. मी हा फोल्डर सिलेक्ट केला, व्हिडिओवाला सिलेक्ट फोल्डर केला. झालं, त्याच्यानंतर खालून दुसरा ऑप्शन बघा, व्हिडिओ प्रोफाईल, याच्यावर मी क्लिक केलं तर हे खूप सारे फॉर्मॅट दिसत आहेत आपल्याला. खूप सारे व्हिडिओचे फॉर्मॅट आहे क्वालिटी वाईज. तुम्हाला सगळ्यात खालून दुसरा बघा, मोबाईल 360p, म्हणजे कमी क्वालिटीचा व्हिडिओ करायचा असेल तर कमी क्वालिटीचाही करता येतो, किंवा डिफॉल्ट करायचं असेल तर डिफॉल्ट करू शकता. हे भरपूर फॉर्मॅट आहे, सगळे HD रेकॉर्डिंग. त्याच्याच खाली जो ऑप्शन आहे क्वालिटीचा, क्वालिटी आहे सध्या हाय. जास्त MB फाईल बनवायची असेल तर हाय क्वालिटी, मीडियम क्वालिटी आणि लो क्वालिटी. मी लो क्वालिटी बनवतो कारण मला युट्यूबला अपलोड करायचं आहे, जास्त वेळ लागायला नको म्हणून मी लो क्वालिटी घेतो. आणि एक्सपोर्ट व्हिडिओ म्हटल्याबरोबर हा एक्सपोर्ट होईल, त्याला भरपूर वेळ लागतं. छोटा व्हिडिओ फास्ट होत आहे आणि लो क्वालिटीमुळे हा फास्ट होत आहे. नाही तर काही काही व्हिडिओला, कालचा जो मी अपलोड केला युट्यूबला, त्याला मला 2 तास लागले एक्सपोर्ट करायला. काही सेकंदात हा एक्सपोर्ट होत आहे. सर मध्ये बंद झाला होता तुमचं आणि त्याच्यामुळे पुन्हा सांगाले. हो मी परत एकदा एक्झाम्पल घेणारच आहे. 4:30 वाजता जिचकार सर जॉईन होणार आहे आपल्याला. आता 5 हो मी रिपीट करणारच आहे. सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता का? नाही नाही, बाकी मला नाही वाटत प्रॉब्लेम आला. मी परत घेतोय. एक्सपोर्ट दाखवून देतो, मग आपण परत घेऊया. डन केलं मी. आता बघा, फोल्डर जो होता माझा व्हिडिओवाला, त्याच्यात स्क्रीन कास्टिफाय नावाचं फाईल तयार झाली असेल माझी व्हिडिओची. ही बघा, खाली सगळ्यात खाली आलेली आहे स्क्रीन कास्टिफाय. मी याला प्ले केल्यावर तो प्ले होईल, जे आपण कट केलं ते सोडून बाकीचं सगळं प्ले होणार आहे. क्लिक केलं, क्लिक केल्यावर आता जे सुरू आहे ते प्रेझेंटेशन सारखं सुरू राहणार आहे. आता स्क्रीन रेकॉर्डिंगचं प्रेझेंटेशन बघा, स्क्रीन कास्टिफायचा वापर कसा करायचा हे आपण प्रेझेंटेशनचा वापर टेलिंग करा. दुसरी स्लाइड त्यानंतर पद्धतीने आपण एक एक स्लाइड नेक्स्ट नेक्स्ट आणि प्रिव्हियस बंद करतो. याला तर परत दाखवायचं आहे मला. फाईल मेनू मध्ये गेलो किंवा हे डिलीट करतो, इथनच सगळं डिलीट करतो. यातनं इम्पोर्ट केलेली फाईल पण मी डिलीट करतो, याला रिमूव्ह करतो. आता जेव्हा आपण हे ओपन शॉट सुरू करणार केलं त्यावेळेस जशी स्क्रीन आलेली आहे तशी स्क्रीन मला इथे दिसत आहे. कळत आहे का? हे इथे जशी स्क्रीन मी घेतलेली होती तशीच्या तशी स्क्रीन आलेली आहे. जेव्हा आपण हे सॉफ्टवेअर ओपन करतो त्यावेळेस जसं विंडो आलेली आहे तशी विंडो आलेली आहे. आता आपल्याला एखादा व्हिडिओला एडिट करायचं असेल, व्हिडिओला एडिट करायचं असेल तर फाईल मेनू मध्ये जायचं, त्याला इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट फाईल, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता बघा, आपण पहिलाच व्हिडिओ घेऊया. मोठा असेल फार, छोटा घेऊया. हा OBS वाला, कालचा व्हिडिओ जो होता छोटासाच होता तो घेऊया. OBS वाला मी घेतलाय, ओपन केलं. ओपन केल्यानंतर ती फाईल बघा तिथे ऍड झाली आहे लेफ्ट विंडो मध्ये. आणि आता ही फाईल ड्रॅग करून आपल्या जे खाली टाइमलाईन दिसत आहे, ज्या स्केल दिसत आहे, स्केल पहिलीवाली स्केल आहे ट्रॅक 5, त्याच्या खाली ट्रॅक 4 आहे. तर याच्यावर मी आणून इथे सोडून दिलं.
त्याच्यावर आणून सोडलं इथे ड्रॅग आणि ड्रॉप केलं. बघा हा इथे ड्रॅग आणि ड्रॉप झालाय. आता इथे तुम्हाला तुमच्या प्रिव्ह्यू मोड मध्ये दिसत आहे. मी प्ले केलंय रेकॉर्डिंग केल्याबरोबर. आता माझी रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे 3 सेकंदाचा. तर आता याच्यात तुम्हाला काही एडिटिंग करायचं असेल तर बघा हा खूपच छोटा व्हिडिओ आहे. तुम्हाला याला एडिटिंग करायला थोडस कठीण जात आहे कारण दिसतच नाही. मग काय करायचं, टाइमलाईन याची वाढवायची. टाइमलाईन कशी वाढवायची, तर याला असं ड्रॅग करायचं. बघा स्केलच्या वर एक छोटासा पॉइंट आहे, एक छोटासा स्क्रॉल टाईप दिसत आहे. याला वाढवलं तर हा छोटा दिसेल आणि कम लेफ्टला घेऊन गेलं तर काय होईल, हा जास्त सेकंदामध्ये डिवाइड होईल, म्हणजे बारीक बारीक सेकंद दिसेल याला. तर याच्या रेकॉर्डिंग केल्याबरोबर आता माझी रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. एक काम करा, आता हा व्हिडिओ जरा जास्तच लहान आहे, आपण याच्यासोबत अजून एक व्हिडिओ ऍड करूया. फाईल मेनू मध्ये गेलो, इम्पोर्ट व्हिडिओ, इम्पोर्ट फाईल. याच्यामध्ये मी हा स्क्रीन कास्टिफायचा 16 तारखेचा व्हिडिओ ऍड करतोय. ओपन केला मी, आता याच्या बाजूलाच ऍड करतोय, बिलकुल याच्या शेजारी. आणि आता प्ले करतो. काम करावर क्लिक केलं, रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. आणि आता मी पहिल्या स्लाइड वरच आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला इंट्रो द्यायचं असेल तेव्हापर्यंत तुम्ही पहिल्या स्लाइड वर असाल. आता मला नेक्स्ट स्लाइड वर जायचं असेल, तुम्ही राईट एरो की प्रेस केली. राईट एरो की प्रेस केल्यावर नेक्स्ट स्लाइड आली. आता एवढं तुम्हाला जे सांगायचं असेल दुसऱ्या स्लाइडचं ते तुम्ही सांगा. परत नेक्स्ट स्लाइड जायसाठी मला राईट एरो कीचा, कारण मी हटकी दिली राईट एरो की, राईट एरो की चा वापर करून तिसऱ्या स्लाइड ट्रॅकच्या वर एक छोटासा स्क्रॉलर दिसत आहे. तुम्ही बघाल त्याला डाव्या बाजूला प्लस आहे आणि उजव्या बाजूला मायनस आहे. तर हा 1 सेकंद वाला झाला, म्हणजे एक एक सेकंद मध्ये सगळ्यांनी डिवाइड केलाय. आणि तर मी याला थोडं मोठं करतो. आता बघा हे सगळे व्हिडिओ म्हणजे मला पूर्ण स्क्रीन मध्ये मावत आहे. म्हणजे आता त्याला 60 सेकंदाचा दाखवत आहे तो, 60 सेकंदाचा. म्हणजे स्केलिंग अप करायला आपल्याला याला सोपं जाते. एखादा डिव्हिजन करायचं असेल, कट करायचं असेल, तर हे सोपं जाते. याच्यासाठी हे लहान मोठं आपण इथे टाइमलाईन मोठी लहान करू शकतो. आता मला इथे ब्रेक करायचा आहे, एखादा व्हिडिओ ब्रेक करायचा असेल तर इथे डाव्या बाजूला सीजर आहे. त्याच्यावर या ट्रॅकच्या वर डाव्या बाजूला तिसरा ऑप्शन सीजरचा आहे, म्हणजे रेजर टूल. याला क्लिक केलं तुम्हाला जिथे पाहिजे तिथून कट करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन कट करू शकता. मी क्लिक केलं, बघा हा व्हिडिओ अर्धा ब्रेक झाला. इकडून सेकंड वाला जो व्हिडिओ आता ऍड केला होता तो कट झाला. परत सीजर आहेत आपल्या कर्सर सोबत जॉईन. तुम्ही जर परत क्लिक कराल तर अजून तो ब्रेक होईल. क्लिक केला, परत ब्रेक झाला. आता सीजर टूल मला ऑफ करायचं असेल तर परत सीजर वर जायचं, बंद केलं. आता हे जे टूल्स आहेत, हे जे नवीन नवीन व्हिडिओ ब्रेक झालेले आहे, याला तुम्ही इझिली मॅनेज करू शकता. हा ओबीएस वाला लास्ट पाहिजे असेल मला, तुम्ही शेवटी घेऊन गेलो. पहिला स्क्रीन कास्टिफायचा घेतला, दुसरा हा घेतला. अशा पद्धतीने तुम्ही याला मॅनेज करू शकता. आता आपल्याकडे 4 व्हिडिओ आहे. काल दाढेसरांचा प्रश्न होता, एकापेक्षा जास्त व्हिडिओ कसे जोडायचे. तर हे या पद्धतीने आपण जोडू शकतो. आता हे व्हिडिओ जोडल्यानंतर तुम्ही जर याला प्ले केलं एकाच सोबत, रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. आणि आता मी पहिल्या स्लाइड वर एका वेळेस जेव्हापर्यंत तुम्हाला इंट्रो द्यायचं असेल तेव्हापर्यंत तुम्ही पहिल्या स्लाइड वर असाल. आता मला नेक्स्ट स्लाइड वर जायचं असेल, तुम्ही राईट एरो की प्रेस केली. राईट एरो की प्रेस केल्यावर नेक्स्ट स्लाइड आली. आता एवढं तुम्हाला जे सांगायचं असेल दुसऱ्या स्लाइडचं ते तुम्ही सांगा. परत नेक्स्ट वर जायसाठी मला राईट एरो कीचा, कारण मी हॉटकी दिली आहे राईट एरो की, राईट एरो की चा वापर करून तिसऱ्या स्लाइड वर आलो मी. 34 स्लाइड, 35 स्लाइड, 26 स्लाइड. परत याच्या आधीच्या स्लाइड मध्ये बॅक जायचं असेल तर लेफ्ट एरो बॅक जाता येतं. नेक्स्ट परत शेवटपर्यंत मी क्लिक करतो म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये दिसेल आहे. झालं, आता मी पार्ट रेकॉर्डिंग केल्यावर ओबीएस व्हिडिओ दुसरा. आता माझी रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. एक काम करा, आता फक्त लास्ट ऑप्शन सीजरच्या बाजूला असलेला स्नॅपिंग टूल याच्यावर एकदा क्लिक करा आणि तुमच्या व्हिडिओवर फक्त आणून क्लिक करा, बस झालं. याच्यानंतर तुम्ही फाईलवर जाऊन एक्सपोर्ट म्हणा. फाईल मेनू मध्ये जाऊन एक्सपोर्ट वर क्लिक केलं आपण. एक्सपोर्ट प्रोजेक्ट, एक्सपोर्ट व्हिडिओ, एक्सपोर्ट व्हिडिओवर क्लिक केलं की इथे तुम्हाला फाईलचं नाव द्यायचं आहे आणि खाली त्याच्या फोल्डरचं नाव द्यायचं आहे. जो फोल्डर असेल तो फोल्डर सिलेक्ट केला. मी व्हिडिओचा फोल्डर सिलेक्ट करतो. मी इथे नाव देतोय, समजा एखादं एचआरएमचा व्हिडिओ असेल तर मी एचआरएम नाव दिलं. आणि त्याची क्वालिटी सेकंड लास्ट, व्हिडिओ फॉर्मॅट एचडी वाला पाहिजे, मोबाईलसाठी पाहिजे तर तुम्ही किती साईजचा पाहिजे तो इथे सिलेक्ट करू शकता. याच्यात चेंजेस करू नका शक्यतोवर. क्वालिटी
क्वालिटी हाय आहे, मला लो क्वालिटी करायची, समजा मला मोबाईलवर द्यायचं असेल तर लो क्वालिटी, आणि एक्सपोर्ट व्हिडिओ म्हटलं की हा पूर्ण व्हिडिओ एक्सपोर्ट होईल आहे, तर काही सेकंद लागतील याला एक्सपोर्ट व्हायला, तर म्हणून मी आता करत नाही. ही फाईल तुम्हाला रेडीमेड मिळेल, जसं आता थोड्या वेळाच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. कधी कधी काय होतं की आपल्याला आपल्या या व्हिडिओ सोबत आपल्याला नाव सुद्धा दिसायला पाहिजे, जसं आपण कुठल्याही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये फ्रंट पहिली जी स्लाइड असते ती नावाची घेत असतो आपल्या, तर नावाची स्लाइड जर आपल्याला इथे आणायची असेल तर ती पण आपल्याला आणता येते. परत कसं जायचं, फाईल मेनू मध्ये जायचं, इम्पोर्ट फाईल्स, इम्पोर्ट फाईल्स मध्ये जाऊन तुमच्याकडे एखादी स्लाइड असेल, मी एखादी स्लाइड इथे बघतो आहे का, आणि आपण याच्यात ऍड करूया. डाउनलोड वर मी गेलो, माझ्याकडे आपल्या एफडीपीचा एक इमेज आहे, ती इथे मी ऍड केली, तर ती मला सगळ्यात स्टार्टिंगला ऍड करायची होती. तर मी हे सगळे व्हिडिओ थोडेसे बाजूला सरकवतो, आणि ही याला ही जी इमेज आलेली आता मी याला ड्रॅग करून इथे ड्रॉप करतो. इनिशियल स्टेजला मी ड्रॉप केली, याला ड्रॉप केल्याबरोबर ही इथे ऍड झालेली आहे. ही ऍड झाली आहे, पण ही फक्त काही सेकंदच दिसेल, त्याच्यामुळे याला मला थोड्या वेळ 5-1 सेकंद दाखवायची असेल तर मला याला थोडस 5 सेकंदापर्यंत मूव्ह करावं लागेल. बघा आता हा 0.20 0.0010 सेकंदापर्यंत ही फाईल आहे, तुम्हाला दिसेल टाइमलाईनवर दिसेल तुम्हाला किती सेकंद चालेल ती, पण याला तुम्हाला जास्त वेळ दाखवायचं असेल, वाचता आल्या पाहिजे असं, तर याला ड्रॅग करायचं. बघा बॉर्डरवर मी कर्सर नेला, बॉर्डरवर कर्सर आणल्यानंतर मला मोठं केलं, बघा मोठं केलं इथपर्यंत, इथपर्यंत मोठं केल्याबरोबर काय झालं की याचा ड्युरेशन वाढून जाईल, टाइम ड्युरेशन याचा वाढून जाईल. आता आपण याला प्ले करून बघू. इमेज बघा, आता इमेज आहे सुरुवातीला, प्ले केलं ही इमेज काही सेकंद तशीच राहणार आहे. आपण समजा याच्यावर नाव आहे, पहिली स्क्रीन आहे आपली, तर ही इमेज तेव्हापर्यंत दिसेल जेव्हापर्यंत आपण त्याला ओढलेलं आहे. आपण 20 सेकंद त्याला, 20 नाही जवळपास 25 ते 28 सेकंद ही इमेज दिसणार आहे. इमेज दिसून झाल्यावर नंतर 25 सेकंदानंतर आपला व्हिडिओ सुरू होणार आहे. रेकॉर्डिंगवर क्लिक केलं, बघा रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे, म्हणजे आपण आणि आता मी पहिल्या स्लाईडवरच आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला इंट्रो द्यायचा असेल तेव्हापर्यंत तुम्ही पहिल्या, आपल्याकडे ऑलरेडी व्हिडिओ असतील तर आपण याच्यात एखादा आपला व्हिडिओ, जुना एखादा ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ असेल तो पण याच्यात ऍड करू शकतो. आणि झालं आपलं फायनल, तर फाईल मेनू मध्ये जायचं, एक्सपोर्ट प्रोजेक्ट वर करायचं, एक्सपोर्ट व्हिडिओ. एक्सपोर्ट व्हिडिओ म्हटलं की तुम्हाला फाईलचं नाव घ्यायचं, समजा मी HRM नाव देतो याला, आणि क्वालिटी मी याची लो ठेवतो, आणि एक्सपोर्ट व्हिडिओवर क्लिक करतो. हा एक्सपोर्ट होत आहे. सर यात आपण म्युझिक किंवा दुसरं गाणं टाकू शकतो का? बिलकुल मॅडम, तुम्ही जर ऑलरेडी रेकॉर्डेड असेल तुमच्याकडे गाणं, हा म्हणजे ऑडिओ गाणं एक आहे आणि व्हिडिओचा जो आवाज काढून टाकला असे चालतं का? तेवढं एकदम होणार नाही याच्यात, म्हणजे होतं पण मी आता तुम्हाला सांगू नाही शकणार. मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुमचा व्हिडिओ ऑलरेडी तयार आहे, जसं एक व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक वेगळी टाकायची असेल, एखाद्या गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक टाकायची असेल, तर तुम्ही ते टाकू शकता. तर ते कसं टाकायचं तुम्ही बघा, इथे Track 5 वर आपण हे सगळं काम केलं, पहिल्या ट्रॅकवर, त्याच्या खाली Track 4, Track 3, Track 2 आणि 1 पर्यंत आहे, आणि ह्या वाढवता पण येतात. जे सीजर टूल होतं त्याच्या पहिलं जे ऑप्शन होतं प्लस, ते ट्रॅक वाढवायसाठी आहे. ते त्याच्यात तुम्ही किती ट्रॅक वाढवू शकता आणि ओव्हरलॅपिंग पण होते, म्हणजे एक व्हिडिओ मध्ये दुसरा व्हिडिओ मध्येच सुरू होऊन जातो. तसं पण याच्यात करतात, जसं डीजे वाले करतात तसं. तर तसं मी तुम्हाला एक दाखवतोय, हे झालंच आहे, डन केलं, तो व्हिडिओ तयार झाला असेल. बघा हे सगळं आपण Track 5 वर काम केलं. आता मी स्क्रॉल करतो, Track 4 वर आलो. आता Track 4 वर मला एखादा दुसरा व्हिडिओ ऍड करायचा असेल तर मी इम्पोर्ट केलं, इम्पोर्ट नंतर व्हिडिओ, समजा हा पहिलाच व्हिडिओ घेतला आणि याला आता Track 4 वर ड्रॉप केलं, Track 4 वर ड्रॉप केलं, तर आता काय होईल आहे की हे दोन्ही व्हिडिओ दोन्ही वाले एकाच सोबत ते जॉईन होईल. पण हा मेजरली Track 4चा जो टूल आहे हा म्युझिक ऍड करायसाठी जास्त सोयीचा आहे. एखादी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आपण ऍड करून बघू, व्हिडिओ तो ओव्हरलॅप होईल, त्याच्यापेक्षा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऍड करू. Track 3 एक इंस्ट्रुमेंटल म्युझिक ऍड करतोय मी Track 4 वर.
मी इथे ड्रॉप केलं. बघा हा सेकंड ट्रॅक मध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे. आता मी याला प्ले करतो स्टार्टिंग पासून. आपल्या व्हिडिओ सोबत इन्स्ट्रुमेंटल म्युझिक पण आले. आणि आता मी पहिल्या स्लाइड वरच आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला इंट्रो द्यायचं असेल तेव्हापर्यंत तुम्ही पहिल्या स्लाइड वर असाल. तर अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक याच्यात ऍड करता येते. पण आपलाही आवाज राहतो. आपलाही आवाज राहील. आता आपण या म्युझिकचा आवाज किती करायचा आहे, या म्युझिक म्हणजे या म्युझिकवर राईट क्लिक करून व्हॉल्यूम वर जाऊन स्टार्ट क्लिप किती द्यायचा आहे, 10% 20% किती ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता याच्यात. त्याचप्रमाणे एंड वर पण एंडचा पण सेट करू शकता. शेवटपर्यंत वाढतही जाऊ शकते. हा म्युझिक दिलं कुठून, फाईल मधन कुठून दिलं? बघा मी परत करतोय. मी इथे जे आहे ना, जसं आपण इम्पोर्ट केल्या फाईल तशाच इथे इम्पोर्ट करायची आहे. फाईल मेनू मध्ये गेलो, इम्पोर्ट फाईल्स. इम्पोर्ट फाईल्स मधून माझ्याकडे ज्या म्युझिक होत्या त्याच्यातली एक म्युझिक घेतलं मी. MP3 फाईल होती, ओपन केली. आता माझ्या या स्क्रीनवर ऍड झालेल्या आहे MP3 फाईल. आता मला काय करायचं आहे, मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओवर काम केलं ती पहिली ट्रॅक होती. बघा ट्रॅक नंबर 5 हे सगळे व्हिडिओ दिसत आहे. त्याच्यात थोडस खाली केलं, स्क्रॉल केलं मी तर ट्रॅक 4 दिसत आहे. या ट्रॅक 4 वर ही जी MP3 फाईल आहे ट्रॅक वाली 101 ट्रॅक, ही अशी ड्रॅग करून ड्रॉप केली. म्हणजे आता काय झालं की म्युझिक आणि व्हिडिओ पहिला वाला पहिली म्हणजे ट्रॅक नंबर 5 आणि ट्रॅक नंबर 4 पॅरलल असं. पण आता याचा आवाज तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. ट्रॅक 4 वर जाऊन राईट क्लिक करून व्हॉल्यूम वर स्टार्ट, स्टार्टिंगच्या वेळेस किती, स्टार्टिंगच्या वेळेस 10%. मग परत राईट क्लिक करायचं व्हॉल्यूम, एंडिंगच्या वेळेस किती, एंडिंगच्या वेळेस 100 केलं तर तो वाढत जाईल, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये होईल. जर 10 ठेवलं तर तो सेम व्हॉल्यूम पूर्ण एंटायर मूवी भर सेम व्हॉल्यूम राहील. सर एक्सक्यूज मी, जर समजा आपला म्युझिकचा व्हिडिओ जे सॉन्ग असेल ते कमी टाइमचं असेल आणि आपला व्हिडिओ मोठा आहे, मला म्युझिक ते रिपिटेशन करायचं असेल तर? तुम्ही हा म्युझिकचा व्हिडिओ परत परत घेऊ शकता मॅडम. बघा हा एवढा मोठा व्हिडिओ आहे, एवढा मोठा ऑडिओ आहे. तर एखादा हा छोटा असेल, समजा छोटा असेल, मी याला बघा छोटा करायचा प्रयत्न करताय. याला ओढून तुम्ही मोठेही करू शकता. ओके, ट्रॅक करून मोठाही करू शकता किंवा परत ऍड करा. त्याला दोनदा ऍड करा असा ड्रॉप करून, परत ऍड होईल, रिपीट होईल तो. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके सर, सर आलेले आहेत. आपण बघा म्हणजे सर सांगतील आपल्याला कसं वापरायचं आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करावा. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. खूप छान शिकवलं सर आम्हाला. हो, आणि ही कल्पना गोसेकर सरांची आहे आणि त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या सगळ्यांसाठी. टीचिंग खूप सोपी होऊन गेलं आणि आता आम्हाला ई लर्निंगचा काहीच अगदी भीती वाटत नाही. आणि आता आपलं अजून कोणाला काही बोलायचं आहे की थांबायचं आपण? घोसेकर सर. यस मॅम. थँक यू व्हेरी मच फॉर ऑल द सेशन्स. आज का सेशन मुझे थोड़ा डिफिकल्ट लगा, आज और कल का, यस्टरडे. वीडियो का तो थोड़ा सा है वो टेक्निकल. हाँ नहीं सर, वो टेक्निकल है. मेरे से जितना जमेगा मैं उतना करूंगी विद योर हेल्प. थैंक्स अ लॉट फॉर द वंडरफुल सेशन्स. थैंक यू घोसेकर सर. सगळ्यांतर्फे, आमच्यातर्फे, कॉलेज तर्फे, सर धन्यवाद. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आज वेळ काढून आलात आमच्या सेशन मध्ये आणि सगळ्या पार्टिसिपेंटला पण धन्यवाद. त्यांनी खूप चांगलं म्हणजे पेशन्सली माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि सगळ्या स्टाफचं पण धन्यवाद. आपण सगळ्यांनी कोऑपरेट केलं, पार्टिसिपेट केलं आणि स्वतःहून केलं. थँक्यू, थँक्यू. खूप सुंदर शिकवलं. हॅलो. हा हॅलो हॅलो.
बोला मॅडम. गोसेकर सर, तुम्ही चालवले हा रन केलेला महाविद्यालयातर्फे एफडीपी प्रोग्राम अतिशय चांगला सक्सेस केला तुम्ही. ह्या सेक्टरमध्ये अतिशय ढ असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्याला घेता आलं आणि मी चांगल्या पद्धतीने माझी एक्सरसाइज अगदी थ्रोली करते आहे. त्या मी तुम्हाला आरामात हळूहळू सबमिट करणार आहे आणि मला पण चांगला कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि दोन्ही पण एफडीपी म्हणजे आपल्या पीडीएमटीआर डिपार्टमेंट कडनं आणि तुमच्याकडनं जे अपोर्ट तुम्ही घेतले आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना या नवीन एरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि आमचा कॉन्फिडन्स वाढवला, त्याच्याबद्दल मी आपले फार आभार मानते. आणि अतिशय चांगला सक्सेस तुम्ही हा कार्यक्रम केला, हा एक प्रोग्राम केला, तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन करते आणि तुम्हाला सर्वांचा निरोप घेते. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. यू डीड व्हेरी वेल. ऑल युअर सेशन्स वेर व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड यु नो कम्युनिकेशन अतिशय सोप्या लँग्वेज मध्ये होतं, त्याच्यामुळे वी आय एन्जॉयड युअर सेशन. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू मॅम. प्रवीणजी, आपण मिशनरी झिलनी हे सगळं कार्य चालवलं त्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार. आणि सगळ्यांना फीडबॅक मी आता 450 ला पाठवलेला आहे, प्लीज चेक करून घ्या. नसेल आला तर मी पाठवतो. ईमेल वर पाठवला का तो? ईमेल वर पाठवला नाही, मोबाईल वर लिंक पाठवली. अच्छा, ओके. मोबाईल वर, व्हॉट्सअपवर, व्हॉट्सअपवर की मेसेज मध्ये? मेसेज पाठवला मॅडम, मेसेज. अच्छा, ओके ओके ओके. ठीक ठीक, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू जोचकर सर, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मॅडम होसेकर सरांचं अभिनंदन सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर गोसेकर सर. हा मॅडम. हा फीडबॅक फॉर्म किती 15 मिनिटात 20 मिनिटात भरून द्यायचा? कधी भरून द्यायचा? कधी भरा, कधी भरा. आणि उद्या उद्या मी सगळ्यांना एक्झामची लिंक पाठवणार आहे, आणि ती एक्झाम तुमच्या सोयीने 2-3 दिवसात द्या भरून. लिंक कशावर व्हॉट्सअपवर येणार आहे का आपल्याकडे? आणि असाइनमेंट कशी द्यायची सर? सर असाइनमेंट आता आपण गुगल क्लासरूम बनवू याच्यासाठी स्पेशल, आणि त्याच्यावर पोस्ट करायला घेऊ. आम्ही काही बनवलेले आहेत असाइनमेंट, जसे झाले तसे. कालचा पण असाइनमेंट तयार आहे माझं, तुम्हाला सेंड नाही झालं, मेलवर नाही आलं. तर आता काय सगळ्यांच्या सोयीचं छोटं छोटं करून घ्यावं लागेल असाइनमेंट, आणि सगळ्यांना पाठवायचं. छोटं छोटं कराल, काही काही गोष्टी समजलेल्या नाहीये. तयार केलेलं ते मोठं झालं, ते आजच्या क्लास प्रमाणे कट करते आणि तुम्हाला दोन्ही असाइनमेंट एकत्र पाठवते. चालेल. बिलकुल. सर सगळे व्हिडिओ सुरू केले तर आपल्याला एक फोटो घेता येईल. हो सगळ्यांनी व्हिडिओ. बिल्कुल. व्हिडिओ सुरू कर. प्रवीण सर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर फोटो घेऊन घ्या सर. मागे उजेड नको आपल्याला. सर ध विद्यार्थ्यांना शिकवल्याबद्दल थँक्यू. अरे मॅडम रे, सगळे हुशार केले सरांनी आपल्याला, इम्पॉवर केलं आम्हाला सगळ्यांना. हे सगळे कोऑपरेटिव्हली जॉईन झाले. जवळपास 30-35 लोक रोज होत होते जॉईन. 37 सरांचा व्हिडिओ बंदच आहे. स्टॅटिस्टिक शिकवताना मग वारंवारिता नाही शिकवत वाटत? नाही नाही मॅडम, आहे ऍडव्हान्स आहे. 30-35 बरोबर आहे. 34 34 पार्टिसिपेंट होते. 33 होते का? 37 होते. काल 35 होते. कमी जास्त राजकुमार कुठे गेले? आज ते आले नाही. राजकुमार नाही दिसत आहे. होते ना, होते. आता व्हिडिओ बंद केला, चालू होता. फोटो फोटो घेतला का? भूषण दाढी वगैरे खूप काढली. भूषण कुमारजी फिरायला येत आहे का? तुम्ही 6 वाजता फिरायला? 6-6:15 कॉलेजमध्ये पाहतो पाहतो. येतो येतो. या या तरी होऊन जाईल. करूया बंद. हो सर. येस येस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.